पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज. मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता. विदर्भाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार. राज्यसभा निवडणुकीमध्ये फोडाफोडी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचं हॉटेल मॅनेजमेंट. भाजपा आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये सोय, तर भाजपच्या निर्णयामुळे शिवसेनेनं बदललं हॉटेल. ईडी कारवायांवरती राऊत आणि पवारांची तुफान फटकेबाजी. आपला रुपया सच्चा, मग दडपशाहीला घाबरण्याचं कारण नाही. शरद पवारांचं वक्तव्य. नसलेली मालमत्ता जप्त केल्याची राऊतांची माहिती. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोना आकडा वाढताच महाराष्ट्रामध्ये काल 1357 नवे रुग्ण, तर मुंबईमध्ये दिवसभरामध्ये 889 रुग्ण. मास्क वापरण्याचं आवाहन. उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये केमिकल कंपनीमध्ये स्फोट, 12 मजुरांचा मृत्यू, 19 जण जखमी. बॉयलर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही. हिंदूंच्या टार्गेट किलिंगवरही चिंता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.